मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची वळू बैल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगावर सोडू नयेत, अन्यथा त्यांना ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. राज्य सरकारने कर्नाटकमध्ये किंवा अन्य राज्यात ऊस नेण्यास बंदी घातल्याने खोत चांगलेच आक्रमक झालेत. तसेच पुण्यात असणारे सहकार आयुक्त कार्यालय ऊस उत्पादकांना लुटण्याचा कोठार असून, जर तुम्ही आमचं खळ लुटणार असाल तर साखर आयुक्त कार्यालयसुद्धा आम्ही जाळून टाकू, असा इशारा देत लवकरात लवकर बंदी आदेश मागे घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामामध्ये रस्त्यावर तर उतरेल, शिवाय आमचा ऊस आम्हीच कर्नाटकमध्ये वाजत गाजत नेऊ, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला यावर्षी ऊसाच्या कांडेला सोन्याचा भाव मिळणार आहे, परंतु सरकारला शेतकऱ्याचा ऊस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे, आणि म्हणून सहकार विभागानं सहकार आयुक्त कार्यालयानं कर्नाटकामध्ये शेतकऱ्याला ऊस घालण्यासाठी मनाई केलेली आहे, बंदी घातलेली आहे. खरं बघितलं तर शेतकऱ्यावरती हा मोठा अन्याय आहे. आमच्या बापानं आम्ही लेकराबाळांनी कष्ट करून पिकवलेला ऊस साखर कारखान्याला द्यावा का कर्नाटकाला द्यावा का गुजरातला द्यावा याचा अधिकार शेतकऱ्याला आहे, परंतु दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागलं की सरकारच्या पोटात दुखायला लागतं. या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, आदरणीय देवेंद्रजींना मी आवाहन करतो की राष्ट्रवादीची ही वळू बैलं शेतकऱ्याच्या शेतावरती या वळू बैलांना सोडू नका, नाहीतर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी या राष्ट्रवादीच्या वळू बैलांना ठिचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण पुण्याचं सहकार आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना लुटण्याचं कोठार आहे. हे साखर आयुक्त कार्यालयसुद्धा आम्ही जाळून टाकू, कारण जर तुम्ही आमचं खळं लुटणार असाल तर. आणि म्हणून लवकरात लवकर हा आदेश मागं घ्यावा ही विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करत आहे, नाहीतर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामामध्ये रस्त्यावर तर उतरेल, पण आम्ही कर्नाटकामध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ, बघू आम्हाला कोण अडवायला येतं आहे.